मिरजेत एमएससी बीचा भोगळ कारभार. रस्त्यावरचा जुना पोल काढला खरा, पण तोही अर्धाच ठेवला. दोन जणांचा जीव जाता जाता वाचला. मिरजेत सध्या ऐतिहासिक मीरासाहेब उरुस असल्याने एकेरी वाहतूक सुरू असून गुरुवार पेठेतील मुख्य रस्त्यात एमएसईबीचा जुना पोल हा वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याने तो काढण्यात आला. तेही अर्धवट स्वरूपात जमिनीपासून 2 ते 2.5 फुटावर तो कापण्यात आला व तसाच सोडून देण्यात आला. त्यामुळे तो अर्धवट स्वरूपात असलेला पोल वाहन धारकांना दिसला नाही. या 2 दिवसात साधारण 3 ते 4 अपघात झाले. माय महाराष्ट्रने काही नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया. मिरजेतील प्रसिद्ध मिरासाहेब दर्ग्याची सध्या उरूस चालू आहे. उरूस चालू असल्यामुळे पलीकडील रस्ता हा पूर्ण पॅक आहे. पलीकडील रस्ता पॅक असल्यामुळे या रोडवरून गुरुवार पेठ महादेव मंदिर या परिसरातील रोड हा इकडून वधारीचा सध्या ओघ सुरू आहे. आणि ओघ सुरू असताना इथं एक पोल आहे. हा पोल एमएससीबीने 2 दिवसापूर्वी काढलेला आहे आणि तो काढलेला असताना बी 2 फूट वर ठेवून काढलेला आहे. त्यामुळे इथे 2 अपघात झालेले आहेत. अपघात होऊन इथे नागरिकांच्या जीवितचा धोका निर्माण झालेला आहे. एमएससीबीला वारंवार कल्पना देऊन ही या सर्वांना सांगा, त्या सर्वांना सांगा अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तरी इथे आता नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे. तरी जे काही कोणी दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी व हा फोन त्वरित हटवावा एवढी माझी एमएसबीकडे कळवायची विनंती. नागरिक गंभीररित्या जखमी होऊनही एमएससीबी प्रशासन डोळे झाकून का आहे? अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकातून होत आहे.